अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये प्रधानमंत्री किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ कसा घ्यावा या संदर्भात माहिती देण्यात आली। या प्रसंगी जामनेरचे तहसीलदार नामदेव टिळेकर, जामनेर पंचायत समिती सभापती निताप पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नवल राजपूत यांच्यासह इतर मान्यवर तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते। परंतु ह्या योजनेमध्ये एखाद्या शेतकऱ्याने समजा मधूनच 5 वर्ष पैसे भरले, अजून 5-10 वर्ष जर पैसे भरायचे बाकी आहे, त्याला वाटलं की मला आता पास करायचं आहे, योजनेमध्ये मी पैसे नाही भरू शकत, तर त्याने घाबरून जायचं कारण नाही। त्याची जी काही रक्कम आहे ती व्याजासहित त्याला ती रक्कम परत मिळणार आहे। ठीक आहे, एखादा समजा त्यानंतर या योजनेमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्याचा सेवानिवृत्ती तारखेपूर्वी म्हणजे वयाची 60 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी जर आकस्मिक निधन जर झालं तर त्या व्यक्तीच्या 60 वर्ष वयापर्यंतचे उर्वरित जे काही मासिक हप्ते आहेत ते पेन्शन फंड मध्ये जमा करून त्या व्यक्तीचे पेन्शन खाते चालू ठेवण्यात आले। म्हणजे जरी मयत झालं, समजा पती मयत झाले तरी देखील त्याच्या पतीच्या खात्यामध्ये पत्नी किंवा कुटुंबातील इतर सदस्य पैसे भरून ते 60 वर्ष वयापर्यंत ती पेन्शनची जी काही योजना आहे म्हणजे ती पॉलिसी जी आहे ती चालू ठेवू शकतो। त्यानंतर वयाची 60 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर जर एखादा मयत झाला, लाभार्थी जर मयत झाला तर त्याच्या पती पत्नी जे पैकी कोणी मयत झालं तर त्याच्या पेन्शन खातं आणि त्याला पेन्शन खातं जर बंद करायचं असलं तर त्या पती पत्नी शेतकऱ्याने पेन्शन फंडामध्ये अंशदायी जमा केलेली रक्कम व्याजासह त्याला परत मिळणार आहे। म्हणजे तुम्ही बाहेर पडायचं असेल स्वतःहून तरी ती मिळणार आहे आणि एखादा मयत जरी झालं तरी ती रक्कम जी काय भरलेली आहे ती व्याजासहित परत मिळणार आहे। आणि सेवानिवृत्ती तारखेपूर्वी निधन झालेल्या शेतकऱ्यास पती पत्नी नसले तर त्या शेतकऱ्याचे जे काही वारस असतील त्या वारसा काही रक्कम त्याच्यामध्ये मिळणार आहे। तसंच सेवानिवृत्तीपूर्वी त्या तारखेपूर्वी निधन झालेल्या शेतकऱ्याचे पती पत्नी दरमहा 50% म्हणजेच 1,500 पारिवारिक मासिक पेन्शन मिळणार आहे। म्हणजे एखाद्याचं वय समजा 55 आहे, 55 वर्ष वय असताना तो मयत झाला आणि त्याने मागचे हप्ते भरलेले आहे तर त्याला त्याचे जे वारस असेल पती किंवा पत्नी, समजा पती मयत झाला पत्नी हयात आहे तर त्या पत्नीला पारिवारिक पेन्शन जी आहे ती तो मयत झाल्यापासून पुढं 1,500 प्रमाणे त्याला मिळणार आहे। आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांनी स्वतः जी काही संमती आहे ती संमती पत्र भरून या योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे। दुसरी गोष्ट KCSC केंद्र आहे, कॉमन सर्व्हिस सेंटर जे आहे त्याच्यामध्ये ते तुमची मोफत जी काही डाटा एंट्री आहे ती मोफत डाटा एंट्री करणार आहे। मोफत डाटा एंट्री याचा अर्थ त्याला आपापसात बोल नका, मोफत डाटा एंट्री म्हणजे काय, त्याला 30 रुपये फी आहे पण ही फी कोण भरणार आहे, ही फी शासन त्यांना देणार आहे। म्हणजे जेवढे त्यांनी फॉर्म भरलेले असतील तेवढ्या फॉर्मची 30 रुपये प्रमाणे त्याची जी रक्कम आहे फॉर्म भरल्याची ती त्यांना मिळणार आहे। मात्र शेतकरी पहिल्यांदा आला तर पहिला हप्ता जो आहे त्या शेतकऱ्याचा तो हप्ता जो CSC केंद्राचं जे काही खातं आहे त्यांचं खातं कसं असतं की त्यांना त्यांच्या खात्यावरती पैसे टाकावे लागतात, रिचार्ज म्हणजे आपल्या क्रेडिट कार्ड सारखं आहे, डेबिट कार्ड सारखं थोडक्यात, त्यामधून खात्यावरती पैसे टाकायचे आणि मग तुम्ही ज्यावेळेस तुम्ही हे करायला जाता त्यांच्याकडे दाखले काढायला जाता दाखल्याची काही शासनाची फी असते ती फी ते तुमच्याकडून पावतीने घेतात आणि त्यांच्या खात्यातून ती फी आहे ना त्यांच्या खात्यातून शासनाला शासनाच्या खात्यावरती जात असते। सेम केस ह्याच्यामध्ये आहे की त्यांच्या खात्यावरून पहिला हप्ता जो असेल समजा एखाद्याचा 100 रुपये हप्ता आहे तर तो हप्ता ते काय करतील तुमच्याकडून ते तुमच्या हप्त्याचे पैसे घेतील, फक्त फॉर्म भरायचे 30 रुपये त्यांना देण्याची आवश्यकता नाही, ते शासन देणार आहे। मात्र हप्त्याची जी काही रक्कम आहे 100 रुपये हप्ता असेल तर ते शेतकरी पहिला 100 रुपयाचा हप्ता तो त्या CSC केंद्राला दिला पाहिजे कारण त्याच्या खात्यातून ते पैसे वर्ग होणार असते, तुमच्या खात्यातून पहिल्या हप्त्यामध्ये वर्ग ना होणार आणि तिथून नंतरचे जे हप्ते आहेत
ते मग तुमच्या बँक खात्यातून ऑटोमॅटिक दर महिन्याला जी काही ड्यू डेट असेल त्या तारखेला तुमच्या खात्यातून ते शासन जो हप्ता असेल तो हप्त्याची रक्कम वर्ग करून घेणार. तर अशा प्रकारची जी ही योजना आहे याच्यामध्ये आपण जेवढे काही पात्र शेतकरी आहेत, आता पीएम किसान योजनेमध्ये साधारणतः 37,000 पात्र कुटुंब आहेत की त्यांचं आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे तालुक्यामध्ये. 37,000 आहेत, 37,000 पेक्षा जास्त आहेत. आपण 42,000 केले परंतु काही लोकांनी समजा 2-3 गावामध्ये असेल तर प्रत्येक ठिकाणी फॉर्म भरला मग ते रिजेक्ट झाले, ऑनलाईन रिजेक्ट झाले. तर साधारणतः 37,000 पीएम किसानचे लाभार्थी आहेत आणि या योजनेमध्ये देखील आपण 18 ते 40 वयोगटातले जर पात्र शेतकरी जर पकडले तर किमान ते 4-5,000 तरी यायला पाहिजे. ज्याचा तो आकडा आपल्याला टेंटेटिव्ह काढता येत नाही परंतु तिथपर्यंत तरी आला पाहिजे. मागच्या आठवड्यापासून या योजनेला सुरुवात झालेली आहे परंतु पाहिजे तशी प्रगती जी आहे नोंदीची ती प्रगती दिसून आलेली नाही. त्याच्यामुळं इथं जे शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांनी पात्र असतील कागदपत्रांनी असतील त्यांनी लगेच आपलं नाव नोंदणी करून घ्यायची आहे. आणि कागदपत्र आणले नसतील किंवा तुम्ही ज्या शेतकरी नाही तुम्ही बसत नाही त्या योजनेमध्ये तर आपण आपल्या गावामध्ये जे पात्र तुम्हाला वाटतं की ह्याच्या नावावर जमीन आहे हाताला पात्र मिळू शकतो तर त्याला तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करायचं आहे, प्रवृत्त करायचं आहे. तर अशा प्रकारे ही योजना ही निश्चितच लाभाची योजना आहे. मी तुम्हाला हिशोब सांगितलं की जे तुम्ही पैसे भरणार आहात पूर्ण ह्याच्यामध्ये पॉलिसीचे या योजनेचे ती रक्कम तुमची पहिल्या वर्षातच त्याच्यापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला पेन्शन ज्यावेळेस लाभवून त्यावेळेस पहिल्या वर्षामध्येच ती रक्कम दिली होणार आहे. त्याच्यामुळं मी पैसे बरेच लोक म्हणतात की काय मी पैसे भरला आणि मग माझ्या मागं मला काय फायदा आहे मग ते माझ्या पोरांनाच फायदा होईल असं पण लोकांची वाक्य आहे. परंतु कसं असतं की एक करता 18 ते 40 वयोगट म्हणजे काय आहे की घरातली करती व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती जर तो शेतकरी जर समजा अनावधानानं काही अपघात घडला त्याच्यामध्ये जर एक्सपायर झाली मयत झाली तर त्याचा लाभ आपल्या निदान कुटुंबाला काही ना काही सपोर्ट होईल. पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्यासाठी हे त्या कार्यशाळेला घेण्याचं मोलाचं मार्गदर्शन आपण ऐकत होतो की आपल्या तहसीलचे तहसीलदार साहेब माननीय केडेकर साहेब सोपे साहेब त्यांच्या समितीच्या सभापती नीताताई संजय गांधी निराधारचे अध्यक्ष माझे परम मित्र रोहन भाऊ उपस्थित सर्व अधिकारी आणि शेतकरी बंधू. खर तर ज्यावेळेस केडेकर साहेब या सगळ्या योजनेची माहिती आपल्याला देत होते त्यावेळेस या योजनेची व्याप्ती किती मोठी आहे ते लक्षात येत होतं. शेतकरी कमी असते अधिकारी जास्त असते तरी या गोष्टीचा आपल्याला कल्पना आहे की जे अधिकारी आहेत त्यांना चांगलं मानधन आहे चांगल्या पगारावर ते काम करतात. मग या अधिकारी असतील शिक्षक असेल बँकेत काम करणारा माणूस असेल जो कोणी सरकारी नोकरीत आहे त्याला चांगला पगार असतो आणि तो ज्यावेळेस रिटायर होतो तरी देखील त्याचं भविष्य सुरक्षित असतं कारण तो रिटायर झाल्यानंतर त्याला दरमहा पेन्शन मिळत असतं आणि तो गेल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना ते पेन्शन मिळतं. आणि म्हणून आपली मुलगी देताना शेतकऱ्याला कमी आणि अधिकाऱ्याला देण्याचा अधिक प्राधान्य लोकांचा असतो कारण पेन्शनचं भविष्य पेन्शन असते पेन्शन मिळणार असतं आणि दुर्दैवानं शेतकऱ्यांसाठी जो या सगळ्यांचा पोशिंदा आहे त्याच्यासाठी मात्र कुठे अशी काही सुविधा नव्हती. परंतु या देशात क्रांती झाली एक सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करणारे सर्वसामान्यांचा विचार करणारं नेतृत्व पुढे आलं. माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी या देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी प्रत्येक क्षेत्रात सर्वसामान्यांपासून तर प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीचा विचार करायला सुरुवात केली आणि त्या माध्यमातून त्यांच्या असं लक्षात आलं की या आपला सगळ्यांचा पोशिंदा हा माझा शेतकरी राजा मात्र राबराब राबतो आणि कष्ट करत असताना ज्यावेळेस तो म्हातारा होतो त्यावेळेस मात्र त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला नसतं.
खूप काही अशी आर्थिक परिस्थिती त्याची चांगली नसते आणि मग म्हातारपणात त्याचे हाल होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना सुद्धा पेन्शन मिळायला पाहिजे ही वेगळी संकल्पना माननीय पंतप्रधानांनी घेतली आणि या शेतकऱ्यांसाठीची एक चांगली योजना त्यांनी सुरू केली. आपण म्हणतो अच्छे दिन काय आहे, तर हे अच्छे दिनातली सुरुवात. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.